शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। एक ने रक्तदान करने पर चार को मिलेगा जीवन दान। युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे के जन्मदिन के उपलक्ष्य में वाड़ी में शिवसेना व युवा सेना ने किया रक्तदान शिविर में मास्क छाता आदि का वितरण किया गया। रक्तदान सर्वश्रेष्ठ है, आज खून की आवश्यकता बड़ी मात्रा में पड़ेगी। इसे देखते आज युवकों ने जागृत होकर रक्तदान करने का आह्वान सांसद कृपाल तुमाने ने किया। कृपाल तुमाने वाड़ी में युवा सेना ने लिए रक्तदान शिविर कार्यक्रम में बोले। कोरोना संकट को देखते हुए खून की कमी को ध्यान में रखते हुए मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई के आदेशानुसार युवा सेना प्रमुख और पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे के जन्मदिन के अवसर पर शिवसेना, युवा सेना, शिव व्यापारी सेना, महाराष्ट्र वाहतुक सेना व लाइफ लाइन रक्त पेटी नागपुर के तत्वाधान में शनिवार को दत्तवाड़ी स्थित शुभम मंगल कार्यालय में सांसद कृपाल तुमाने के हाथों शिविर का उद्घाटन किया गया। युवा सेना जिला प्रमुख हर्षल काकड़े के साथ शिव सैनिकों ने रक्तदान किया। इस मौके पर शिवसेना जिला प्रमुख राजेंद्र हरने, शिवसेना सह संपर्क प्रमुख दिवाकर पाटने, शिवसेना संघटक प्रमुख संतोष केचे, तालुका प्रमुख संजय अनासाने, उप तालुका प्रमुख रूपेश झाड़े, वसंतराव इखनकर, युवा सेना हिंगणा विधानसभा संगठन प्रमुख विजय मिश्रा, जिला सचिव कपिल भलमे, तालुका प्रमुख अखिल पोहनकर, अमोल कुरडकर प्रमुखता से उपस्थित थे। आज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये युवा सेनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात आहोत। पण हे करत असताना महाराष्ट्र राज्य ज्या पद्धतीने कोरोनाचा सामना करतो आहे, या पेशंटचा ज्या पद्धतीने त्रास होतो आहे, कुठे प्लाझ्मा थेरपीची आवश्यकता आहे तर कुठे रक्ताची जी गरज आज आहे ते त्याचं औचित्य साधून आज या ठिकाणी युवा सेनेचे अध्यक्ष हर्षलजी काकडे यांच्या नेतृत्वात मोठा ब्लड कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आणि यामध्ये जवळपास आज इथे 500 आमचे युवक हे कोरोनाशी लढण्याकरता स्वतःचं ब्लड डोनेट इथे करणार आहेत। कारण आपण बघत आहोत की राज्यामध्ये जेव्हापासून या कोरोना संसर्ग रोगाची आगमन झालं आणि आता ज्या पद्धतीने तो वाढतो आहे, आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्र राज्यात एक चांगलं काम देशात कुठेही नाही एवढं चांगलं काम, कारण महाराष्ट्र राज्य या देशात सर्वात जास्त टेस्टिंगचं काम करते आहे। अशा वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही आदरणीय उद्धवजींच्या पाठीशी उभी आहे आणि त्यांच्या पाठीशी आदरणीय आदित्य साहेब उभे आहे। सर्व मिळून आपण सामना करतो आहे आणि ह्या सामना करत असताना युवा सेना ही आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय आदित्यजी यांच्या सोबत आहे आणि ज्याप्रमाणे आदरणीय उद्धवजींनी रक्तदान करा हे आवाहन केलं तेव्हापासून आज या नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 10,000 बॉटल रक्त जमा करण्यात आलेलं आहे आणि ते युवा सेनेच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर घेऊन सर्व शिवसैनिकांनी या मोहिमेत सामील व्हा, त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत होते। आज वाडीमध्ये युवा सेनेच्या वतीनं हर्षल काकडे आणि त्यांच्या सर्व मित्रांनी आज एक महारक्तदान शिबिराचं आयोजन माननीय युवा सेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलं। संपूर्ण कोरोनाच्या काळात शिवसेनेची सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व नेते, सर्वसामान्य माणसाला मदत करण्यासाठी पुढे आलेले। महाराष्ट्र, मी हर्षल काकडे, युवासेना नागपूर ग्रामीण रामटेक लोकसभा येथे युवासेना जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो। आज युवासेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने माननीय आदित्यजी ठाकरे यांनी स्वतः आम्हा सर्व जिल्हाप्रमुखांना आवाहन केले आहे की माझ्या जन्मदिनानिमित्त कोणत्याही प्रकारचं बॅनर या केक या पेपर ॲड असं देऊन पैसे व्यर्थ नका करू। जो संकट 4 महिन्यापासून आपल्या देशावर कोरोनाचा आलेला आहे
या संकटामध्ये सर्वसामान्य जनता नेते मंडळी व सर्व पक्षीय पदाधिकारी हे लढत आहे. त्या संकटाशी बचावण्यासाठी आज एक चांगला उपक्रम साहेबाच्या जन्मदिनानिमित्त ज्याच्याने गरजू लोकांना एक मदत होईल त्याकरिता आम्ही आज इथे प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्हा प्रमुखांनी आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. त्याचसोबत माननीय आदित्यजी ठाकरे हे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आहे, त्याच्यानिमित्त आम्ही वृक्षारोपणाचा सुद्धा आणि पावसाळ्याचा वेळ आहे म्हणून छत्री हे दोन एक आम्ही जे डोनर आहे त्यांना आम्ही वाटप करत आहोत. त्याचसोबत आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आमचे लाडके खासदार माननीय कृपालजी तुमाने, त्याचसोबत आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय राजेंद्रभाऊ हरणे व त्याचसोबत संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते, व्यापारी सेना, वाहतूक सेना या सर्वांनी इथे येऊन भेट दिलेली आहे व सर्वांनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना इथे ब्लड द्यायला संबोधित केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहो व सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो. त्याचसोबत माननीय आदित्यजी ठाकरे यांना दीर्घ आयुष्य लाभो व राजकीय त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना आई भवानी चांगलं बळ देव अशी मी आई भवानीची चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिविर में मास्क, छतरी व पौधों का वितरण किया गया. इस मौके पर पौधारोपण भी किया गया. पर्यावरण बचाओ की संकल्पना सांसद कृपाल तुमाने ने रखी. कोरोना, थैलेसीमिया, सीकल सेल, कर्क रोग, डेंगू मरीजों को खून की बड़ी मात्रा में जरूरत पड़ेगी. एक युवक ने रक्तदान करने पर चार लोगों को जीवन दान मिलने की जानकारी युवा सेना जिला प्रमुख हर्षल काकड़े ने दी. इस मौके पर श्रीराम बाटवे, पी के मोहनन, सचिव बोमले, क्रांति सिंह के साथ शिव सैनिक उपस्थित थे. NBCN के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.